नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 22 जुलै 2022 आणि मित्रहो आता रात्रीचे 8:40 झालेले आहेत. मित्रहो, हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आपल्या राज्यामध्ये आज रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मित्रो, यामध्ये खास करून आपल्या पूर्व विदर्भामध्ये बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे. यामध्ये खास करून आपल्याला भंडारा, गोंदिया, सोबतच घोटी, नागपूर, उमरेड, देसाईगंज या भागामध्ये बऱ्याचशा परिसरामध्ये मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री बघायला मिळू शकते. त्यासोबतच इकडे अहेरी, भामरागड आहे, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, ताळोबा या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यापाठोपाठ पांढरकवडा, यवतमाळ आहे, सोबतच वर्धा आहे, आर्वी, अमरावती, सोबतच वरुड, कोंढाळी या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच उमरेड आहे, पुसद आहे, उमरखेड आहे, पुसद आहे, कारंजा, वाशिम, हिंगोली, नांदेड, सोबतच लोणार, सेलू या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर इकडे देगलूर, अहमदपूर, उदगीर, लातूर, सोबतच तुळजापूर, पेड, केज, परळी, माजलगाव, सोबतच सोलापूर या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर त्याच वेळेस आपल्याला इकडे वडूज आहे, सोबतच कराड, विटा, कोडोली, सांगली, जत, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, बार्शी, करमाळा या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.